विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय चित्र पालटलं आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसंच शिवसेना हे भिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्रित आलेत. त्यामुळे हे महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना किमान समान कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. दरम्यान काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले की सरकार स्थापन करीत असताना दलित आणि आदिवासी विकासासाठी नियोजित कार्यक्रम करण्याचं ठरविलं होतं, तर आता त्यावर लक्ष केंद्रित करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून सोनिया गांधी यांनी मांडली. दरम्यान सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या थेट पत्रातून किमान समान कार्यक्रमाची आठवण करून देत काही भूमिका यामध्ये मांडल्या आहेत. दरम्यान अनुसूचित जाती जमातींसाठी योजना आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत सोनिया गांधी यांनी पत्रात उल्लेख केलाय की राज्यातील सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधी कमी केला गेलाय. त्यावरून सोनिया गांधी यांनी भूमिका घेत आदिवासी आणि दलित समाजासाठी निधी उपलब्ध करून द्यावा ही भूमिका त्यांनी मांडली आहे. तर मागील काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत दलित आणि आदिवासी यांच्या संदर्भातील योजनांवर सरकारनं लक्ष केंद्रित करावं अशी भूमिका काँग्रेस नेत्यांची होती. तर त्याचाच संदर्भ देत सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलंय.